दिनांक 28 ऑक्टोबर रोजी महापौर चेतन गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली मनपाच्या सुदाम काका देशमुख सभागृह येथे दुपारी 12 वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत बांधकाम विभाग, महिला व बालकल्याण विभाग, बाजार परवाना विभाग यासारख्या विविध विभागांचा आढावा घेण्यात आला। या बैठकीत बांधकाम विभागामधील घनकचरा व्यवस्थापन, फिशरी हब, छत्री तलाव, राजापेठ उड्डाणपूल, प्रधानमंत्री आवास योजनाबाबत, महिला बालकल्याण विभागामधील प्रधानमंत्री स्वनिधी योजनेबाबत, बाजार परवाना विभागातील बॅनर उत्पन्नाबाबत, जाहिराती कराबाबत, विधी विभागामधील प्रलंबित केसेस, वकील पॅनलबाबत, आरोग्य विभागामधील कोरोना, डेंग्यू व इतर आजाराबाबत उपाययोजना, तसेच प्रकाश विभागामधील शहरातील विद्युत व्यवस्थेबाबत, सामान्य प्रशासन विभागामधील पदोन्नती प्रकरण 3 बाबत या संदर्भात माहिती व सविस्तर चर्चा करण्यात आली। या बैठकीत सुरू असलेले प्रकल्प व सुरू होणारे प्रकल्प याची संपूर्ण माहिती जाणून घेण्यात आली। अमरावती शहरातील हॉकर झोन तयार करून त्याचे त्वरित नियोजन करण्याच्या सूचना महापौरांनी बैठकी दरम्यान दिल्या। डेंग्यू या रोगाचा प्रादुर्भाव टाळावा म्हणून आठवड्यातून 1 दिवस कोरडा दिवस पाळावा, यामुळे 7 दिवसात डास तयार होण्याची साखळी तुटते। कोरडा दिवस पाळण्याचे यावेळी महापौरांनी आवाहन केले। मालमत्ता कर भरण्यासाठी पेमेंट गेटवे प्रणाली तयार करण्यात आली असून त्याची संपूर्ण माहिती नागरिकांना देण्यासाठी प्रसिद्धी देण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या। महत्त्वपूर्ण विषयाचा आढावा घेऊन दिलेल्या सूचनांवर त्वरित कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे निर्देश महापौरांनी यावेळी दिले। या बैठकीला उपमहापौर कुसुम साहू, सभागृह नेता सुनील काळे, नगरसेवक मिलिंद चिमोटे, प्रकाश बनसोड, तुषार भारतीय, उपायुक्त सुरेश पाटील यांच्यासह स्वच्छ भारत अभियान अमरावती शहर समन्वयक डॉ श्वेता बोके उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, युवा दिशा न्यूज।